हॅलो मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आरोग्य भरती ग्रुप डी प्रश्नपत्रिका। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेहमी येणारे प्रश्न जे आरोग्य विभाग भरतीमध्ये येतात ते सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा आणि प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा। प्रश्न पहिला, भारत हा टिंबटिंब आशियामधील एक प्रमुख देश आहे। तर उत्तर आहे दक्षिण। प्रश्न दुसरा, स्वाइन फ्लूचा भारतातील पहिला रुग्ण टिंबटिंब येथे आढळला। उत्तर आहे हैदराबाद। अर्नॉन यांच्या मते किती अन्नद्रव्य वनस्पतीचे निकोप वाढविण्यासाठी गरजेचे असते? उत्तर आहे 16। हवेचे तापमान 5 अंश सेल्सिअसने वाढल्यास ध्वनीचा हवेतील वेग कितीने वाढतो? हवेचे तापमान 5 अंश सेल्सिअसने वाढल्यास ध्वनीचा हवेतील वेग कितीने वाढतो? उत्तर आहे 3 मीटर पर सेकंड। गोपाळकृष्ण गोखलेंनी कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात जाहीर केले होते की वसाहतींची मिळवणे हे काँग्रेसचे ध्येय आहे? उत्तर आहे वाराणसी आणि 1905। प्रश्न 6, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना कोणी स्थापन केली? उत्तर आहे चंद्रशेखर आझाद। पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना कोणी केली? उत्तर आहे शाहू महाराज। प्रश्न 8, जानेवारी 1966 भारत पाक यांच्यात घडून आलेल्या ताशकंद करारवर भारताच्या वतीने पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी स्वाक्षरी केली, तर पाकिस्तानच्या वतीने पाकिस्तानचे अध्यक्ष टिंबटिंब यांनी स्वाक्षरी केली? उत्तर आहे अय्यूब खान। प्रत्येक गावात निदान एक तरी शाळा असावी व ती शाळा गावात बहुसंख्येने राहणाऱ्या जातीच्या व्यक्तीने चालवावी असे कोणाचे मत होते? हा प्रश्न 9 आहे आणि त्याचं उत्तर आहे छत्रपती शाहू महाराज। 1946 अंतरित सरकारमध्ये राजेंद्र प्रसाद जवळ कोणते विभाग होते? उत्तर आहे खाद्य व कृषी विभाग। प्रश्न 11, ईस्ट इंडिया कंपनीला मान्यता कधी मिळाली? उत्तर आहे 1600। इस्लामी रहस्यवादी आंदोलनाला काय बोलले जाते? प्रश्न 12, उत्तर आहे सुफी आंदोलन। झारखंड क्षेत्रातील लोकसभेतील 19 सदस्यांची संख्या किती आहे? प्रश्न आहे 13, उत्तर आहे 14। हवा अधिक उंचीवर जाते, हवेचा दाब कमी होऊन ती वातावरणात प्रसरण पावते आणि तापमानात घट होते, यालाच टिंबटिंब असे म्हणतात? उत्तर आहे तापमानाचे सर्वसाधारण ऱ्हास प्रमाण। प्रश्न 15, मेंढीची भारतातील जात कोणती? आणि उत्तर आहे काश्मीर मेरिनो। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत? प्रश्न 16, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहे? उत्तर आहे अहमदनगर। महाराष्ट्रातील महिलांसाठीचे पहिले खुले कारागृह कुठे आहे? फक्त महिलांसाठीचे खुले कारागृह। आणि उत्तर आहे येरवाडा पुणे।
इंडिया गेटची रचना कोणी बनवली होती? प्रश्न 18 उत्तर आहे सर एडविन लुटेन्स. प्रश्न 19 जागतिक टपाल दिन केव्हा साजरा केला जातो? उत्तर आहे 9 ऑक्टोबर. प्रश्न 20 नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन कोणी केले? उत्तर आहे धर्मपाल. प्रश्न 21 कोणत्या संख्येच्या 35% म्हणजे 315 होय? आता हा गणिताचा प्रश्न आहे आणि तुम्ही सोडवा, मी थोडा वेळ देतो तुम्हाला. उत्तर आहे 900. 16 मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यांच्या शिक्षकांचे वय मिळवल्यास सरासरी 17 होते, तर शिक्षकाचे वय किती वर्ष आहे? हा पण गणिताचा प्रश्न आहे आणि तुम्हाला थोडा वेळ घ्या. उत्तर आहे 33. केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यातील महसुलीचा वाटा टिंबटिंब ठरवतो? प्रश्न 23 आणि उत्तर आहे वित्त आयोग. प्रश्न 24 राज्यघटनेतील कोणत्या परिशिष्टातील नमुन्याप्रमाणे संसदेतील प्रत्येक सभासद पदग्रहण करण्याची शपथ घेतो? उत्तर आहे 3. लोकसभेत बहुमत दलाचा नेता कोण असतो? उत्तर आहे पंतप्रधान. संविधानाचा कोणता अंश भारतीय नागरिकांना आर्थिक न्याय प्रदान करण्याचे संकेत देतो? उत्तर आहे नीती निर्देशक तत्व. पुढीलपैकी कोणता कर राज्य सरकार लागते? उत्तर आहे उत्पादन शुल्क. विदेशाशी केलेल्या कराराच्या पालनासाठी राज्यसूचीतील विषयासंबंधी कायदा करण्याचा अधिकार टिंबटिंबनं प्राप्त झाला आहे? उत्तर आहे संसद. मेघालयाची राजधानी कोणती आहे? उत्तर द्या मित्रांनो, मेघालयाची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे शिलाँग. 73 घटनादुरुस्तीने टिंबटिंब ते टिंबटिंब इतकी कलमे समाविष्ट झाली? 30 प्रश्न आहे हा मित्रांनो. उत्तर आहे 243 ते 243 ओ. प्रश्न 31 इकोमार्क योजना कोणत्या मंत्रालयाकडून राबवली जाते? इकोमार्क. उत्तर आहे वन व पर्यावरण मंत्रालय. प्रश्न 32 काँग्रेस पक्षाची महत्त्वाकांक्षी अन्न सुरक्षा योजना 20 ऑगस्ट 2013 लागू होणार आहे. 20 ऑगस्ट हा दिवस कशासाठी निवडण्यात आला, म्हणजे तो दिवस निवडण्यामागं कारण काय होतं? तर उत्तर आहे राजीव गांधी जन्मदिवस. द्विकल्पीय जलप्रवाहाचा विभाजक म्हणून टिंबटिंब हा पर्वत ओळखला जातो? उत्तर आहे सातपुडा. अलीकडील काळात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने कोणत्या कायद्याचे नाव बदलून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 असे सुधारित नामकरण केले? प्रश्न 34 उत्तर आहे मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949. प्रश्न 35 खालीलपैकी कोणता घटक शरीरामध्ये रक्त गोठू देत नाही? आणि उत्तर आहे टेपॅरिन. पंचायत राज्याच्या विकासासाठी पंचायत समितीचे
अस्तित्व आवश्यक आहे, त्यामुळे ती बरखास्त करण्यात येऊ नये अशी शिफारस कोणत्या समितीने केली? उत्तर आहे लना बोंगिरवार समिती. प्रश्न 37वा, पाचवी पंचवार्षिक योजना टिंबटिंब साली संपुष्टात आली. उत्तर आहे 1978. खालीलपैकी कोणता दिवस हा रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो? रंगभूमी दिवस. उत्तर आहे 5 नोव्हेंबर. न्यूटनचे 3 नियम टिंबटिंबशी संबंधित आहे. उत्तर आहे, सांगा मित्रांनो उत्तर काय आहे. न्यूटनचे 3 नियम टिंबटिंबशी संबंधित आहे, गुरुत्वाकर्षण. गतिशी. फिलिपाईन्स या देशाची राजधानी कोणती आहे? फिलिपाईन्स या देशाची राजधानी कोणती आहे? प्रश्न 40वा, मनीला. भोरहूड महाडला जाणारा रस्ता कोणत्या घाटातून जातो? भोरहून महाडला जाणारा रस्ता कोणत्या घाटातून जातो? वरंदा घाट. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कसले धडे देण्यासाठी केंद्र सरकारने गुजरातमध्ये जनधन शिक्षा हा प्रकल्प सुरू केला आहे? उत्तर आहे आर्थिक साक्षरता. भारतीय चलनातून 25 पैशाचे नाणे केव्हा बंद करण्यात आले? उत्तर आहे 1 जुलै 2011. महसूल दिन महाराष्ट्रात टिंबटिंब या दिवशी पाळला जातो? उत्तर आहे 1 ऑगस्ट. मुंबईत जिल्हा परिषद नाही कारण? मुंबईत जिल्हा परिषद नाही कारण येथे नागरी व शहरी लोकवस्ती आहे. हुंडा घेण्यासाठी अथवा देण्यासाठी केलेला करार टिंबटिंब ठरतो? प्रश्न 46वा. उत्तर आहे 0, अंमलात येऊ न शकणारा. रंगराजन कमिटी ही टिंबटिंबशी संबंधित आहे. रंगराजन कमिटी ही राष्ट्रीय बचत आणि गुंतवणुकीशी संबंधित आहे. पुढीलपैकी कोणती योजना दारिद्र्य निर्मूलनाची आहे? उत्तर आहे वरील सर्व, म्हणजेच एकात्मिक ग्रामीण विकास योजना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना. बिलग्राम युद्ध कालिंजरचे शासन कोण होते? उत्तर आहे किरत सिंह.